हाय फ्रेंड्स साधनाज रेसिपीमध्ये आज आपण सगळ्यांचीच आवडती शेवयांची खीर कशी बनवायची ते पाहूयात प्रत्येक सणासाठी विशिष्ट पदार्थ केला जातो जसं की होळीला पुरणपोळी किंवा गुढीपाडव्याला श्रीखंडपुरी पण शेवयांची खीर ही आपण कधीही करू शकतो आणि खाऊ शकतो तशीच आपण एक साधी सोपी रेसिपी पाहूयात शेवयांची खीर त्यासाठी साहित्य पाहूयात मी इथे अर्धी वाटी बारीक शेवई घेतलेली आहे यालाच फेनीही म्हणतात अर्धा लिटर आपल्याला दूध घ्यायचे साधारण दोन मोठ्या वाट्या भरून दोन चमचे साजूक तूप पाच टेबलस्पून साखर घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स काजू बदाम मनुके आणि गार्निशिंगसाठी पिस्ता आणि विलायची पावडर घेतलेली आहे आपल्याला विलायची सालासकट टाकायची आहे त्यामुळे आपल्या शेवयाच्या खीरला खूप छान चव येते किंवा खूप छान त्याचा आरोमा येतो त्यामध्ये त्यामुळे छान वेलची चव उतरते खीरमध्ये मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण एक टेबलस्पून साजूक तूप टाकून घेऊयात साजूक तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये अर्धी वाटी जी शेवई घेतली होती आपण बारीक ती टाकून घेऊन यामध्ये छान आपण परतवून घेऊयात ही शेवई मार्केटमध्ये भाजलेलीही भेटते किंवा न भाजताही ही न भाजलेली आहे त्यामुळे मी तुपामध्ये छान घोळवून घेणार आहे अशा प्रकारे शेवई टाकून तुपामध्ये एक अर्धा मिनिट परतवली की त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत मनुके काजू आणि बदाम यामध्ये आपल्याला पिस्ता टाकायचा नाही आहे कारण पिस्ता आपण वरून टाकणार आहोत गार्निशिंगसाठी किंवा डेकोरेशन शेवई आणि ड्रायफ्रूट्स आपल्याला तुपावर छान परतवून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिट शेवई लालसर होईपर्यंत आपण परतवून घेऊयात ही शेवई छान लालसर झालेली आहे तुम्ही पाहू शकता मी एक ते दोन मिनिट याला छान परतवून घेतलेला आहे लो फ्लेमवरती आता आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे दूध हे आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं रूम टेम्परेचरचं चा, टाकलं तरी चालेल साधारण अर्धा लिटर दूध आहे हे दूध थोडंसं जास्तच टाकायचं आहे कारण ते छान आटून आपल्याला खवा झाल्यासारखं होईल आणि खीर आपली खूप छान होईल दूध टाकल्यानंतर छान मिक्स करून यावरती झाकण ठेवून याची छान उकळी काढून घ्यायची आहे आपल्या आप दुधाला छान उकळी आलेली आहे मी झाकण काढून दाखवते तुम्हाला अशा प्रकारे छान उकळी आल्यानंतर झाकण काढून आपल्याला या याशिवाय पाच ते सात मिनिट छान लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहेत छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे साखर अगोदर टाकायची नाही आहे आणि वेलची पावडरही साखर टाकल्यानंतर लगेचच टाकायची सालीसकट वेलची पावडर टाकायची वेल आहे मी इथे पाच टेबलस्पून साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता साखर कमी टाकायची नाही आहे कारण चार ते पाच टेबल स्पून यासाठी खूप होते जास्त तुम्हाला जर गोड हवं असेल एक ते दोन टेबलस्पून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता साखर टाकल्यानंतर आणि वेलची पावडर टाकल्यानंतर ही खीर तुम्हाला चार ते पाच मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे मी त्यामध्ये एक अर्धा ते पाऊन टेबलस्पून तूप टाकलेलं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवं असेल तर टाकू शकता नसेल तर स्किप केलं तरीही चालेल पण तूप टाकल्यामुळं आपल्या खिरीला खूप छान चव येते आणि खीर थोडीशी रिच होते सात मिनिट ही खीर मी छान व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपल्या खिरीला टेक्स्चर किती छान आलेलं आहे आता ही खीर खाण्यासाठी रेडी आहे ती आपण सर्व करूयात एका बाउलमध्ये झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि घरच्या साहित्यात होणारी आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली होती नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर साधनाज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा छान छान नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सगळ्या प्रकारच्या रेसिपीज या चॅनलवर असतात बाउलमध्ये छान सर्व करून झालं की त्यावरतून गार्निशिंगसाठी किंवा डेकोरेशनसाठी आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत सहसा पिस्ता जर गार्निश केला तर खूप छान त्याला लूक येतो त्यामुळे मी पिस्ता टाकत आहे वरतून आणि थोडेसे काजू बदाम आणि ही खीर तुम्ही खाऊ शकता रेडी आहे